कोरोनावर मात केल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रथमच नाशिकमध्ये वाढत चाललेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. बैठकीस कृषीमंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडे, महापौर सतीश कुलकर्णी उपस्थित होते. सद्यस्थितीमध्ये नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होतो की काय अशी परिस्थिती आहे. उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांचा आकडा 10,000 पुढे गेला आहे. दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत असून त्यामुळे नागरिकांनी कोरोना निर्बंधाचं कसोशीनं पालन करावं. जे दुकानदार निर्बंधांचे उल्लंघन करत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करतानाच विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करतानाच पोलीस ठाण्याची वारीही गाडवावी असे भुजबळ यांनी बैठकीत बजावले. एकंदरीत काय संसर्ग जो वाढ जो आहे नागरी भागामध्ये 90% आहे, ग्रामीण भागात 10% आहे. त्यामुळे पोलीस आणि महानगरपालिका काम करतील. अधिक प्रसार होणारा हा स्ट्रेन असल्यामुळे होम क्वारंटाईन असणाऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. ते नियम पाळत नसतील तर त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करायला सांगितलेलं आहे. प्रशासनाने अर्थचक्र आणि आरोग्यचक्र सुद्धा सुरू राहणं पाहिजे असे अत्यंत बॅलन्स असे ऑर्डर काढलेले आहे. परंतु ज्या सवलती दिलेल्या आहे त्याचा जर गैरफायदा जर आपण जर घेत असू तर मग ह्या सवलतीसुद्धा बंद कराव्या लागतील. सर्व घटकांनी सहकार्य केलं तर या संकटावर मात करता येईल. हेही सांगितलेलं आहे की दुकानदाराने सुद्धा नो मास्क नो एंट्री, त्यांनी जर मास्क नसलेल्या लोकांना त्यांनी व्यवहार केला तर ते दुकानसुद्धा बंद करणं, म्हणजे किती दिवस बंद राहणं का किती महिने वर्ष ते काही मला सांगता येणार नाही. घरात ऑर्डर अशा आलेल्या आहेत की एकदा त्या बंद झालं तर ज्यावेळेला कोरोनाची च्या संदर्भातली ऑर्डर विड्रॉ होईल, आता ती 6 महिन्याने होईल की वर्षाने होईल मला काही माहीत नाही. राज्यात कोरोना रुग्णांचा सर्वाधिक रेट नाशिकमध्ये असल्यानं शासकीय यंत्रणा कामाला लागली असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यात आले आहेत. तसंच तपासण्या देखील वेगानं वाढत असल्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. त्यामुळे माझी विनंती आहे सर्व माझ्या बांधवांना भगिनी माता की हा रोग वाढल्यामुळे आता 2 दिवस बंदी, 7 ते 7 चालू, परत बंदी, पण ते वाढलं मला सांगता येणार नाही की आणखीन काय पावलं उचलावी लागतील. आपल्याला लॉकडाऊन नको असेल तर आपण हे सगळ्यांनी पाळलं पाहिजे. आम्हाला सांगणार खूप असतात, दुकानदार असतात, सामाजिक संस्था, ते असं लॉकडाऊन करून होतं कारण ते अमुक होतं आहे कारण मग ह्याला केलं मग त्याला काय नाही केलं, हे घरी बसून सांगायला फार चांगलं आहे. अनेक गोष्टी याच्यामध्ये गुंतागुंत असते. त्यामुळे जर आपण असं जर पालन केलं नाही एवढं सांगून झाल्यानंतर सुद्धा तर प्रशासनाला शासनाला पुढचं पाऊल उचलावं लागेल. कोरोनाचा प्रादुर्भाव जास्तच वाढला तर पुढे आणखी कठोर निर्णय घ्यावे लागतील. लॉकडाऊनचा मुहूर्त दूर नाही असंही सूचक वक्तव्य पालकमंत्र्यांनी केलं. उमेश आवनकर, दिशानुज, नाशिक.